नमस्कार आज आपण जाणून घेऊयात आय व्ही एफ किंवा इक्सी हा शब्द तुम्ही वारंवार ऐकला असेल तर आय व्ही एफ काय आहे हे थोडंसं आपण समजून घेऊ तुम्हाला माहित आहे की नैसर्गिक जेव्हा तुम्ही बघता तेव्हा एका स्त्रीबीजाच्या बाजूला बरेच शुक्राणू येतात आणि त्यातला एक शुक्राणू त्या स्त्रीबीजामध्ये जाऊन गर्भात रूपांतर होतं तर हीच जी नैसर्गिक गोष्ट होती तीच जर आपण प्रयोगशाळेत केली तर आपण त्याला कन्व्हेन्शनल आय व्ही एफ म्हणतो जसं तुम्हाला इथं दिसू शकतं ज्याच्यामध्ये आपण काय करतो महिलेच्या शरीरातनं स्त्रीबीज बाहेर काढतो आणि त्याच्या बाजूला शुक्राणू सोडतो मग काय होतं की हा एक शुक्राणू या स्त्रीबीजामध्ये जाऊन गर्भात रूपांतर करतो आणि तो गर्भात रूपांतर जर झाला तर त्याला आपण कन्व्हेन्शनल आई आय व्ही एफ म्हणजेच काय की जे पुरा जुनी पद्धत होती आय व्ही एफची ती बघतो पण यात प्रॉब्लेम काय होता की समजा या शुक्राणूचं डोकं मोठं आहे किंवा मान जाड आहे किंवा मानेवर फोड आहेत किंवा दोन शिपटे आहेत म्हणजे हा ऍब नॉर्मल जर शुक्राणू या स्त्रीबीजामध्ये गेला तर एक तर गर्भ बनत होता बनतोय का नाही ही शंका झाली बनला तर टिकण्याची शंका आली आणि टिकलास तर आनुवंशिकता व्यंगत्व हो किंवा गुणसूत्र बिघाड होण्याची शक्यता आणि वाढली त्याचबरोबर समजा मी हा स्त्रीबीज बाहेर काढला आणि बाजूला शुक्राणू सोडले पण एक पण शुक्राणू या स्त्रीबीजामध्ये नाही गेला तर गर्भात पण रूपांतर होणार नाही मग याला काय पर्याय काढायला पाहिजे तर हा पर्याय निघाला म्हणजे काय की इक्सी इक्सीमध्ये आपण काय करतो एक चांगल्या दर्जेचा शुक्राणू निवडतो त्याच्या चपळतेवर आणि डायरेक्टली एका स्त्रीबीजामध्ये सोडतो की जेणेकरून चांगल्या दर्जेचा गर्भ तयार होण्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणजे एक चांगला शुक्राणू त्याच्या चपळतेवर निवडणं आणि एका डायरेक्टली स्त्रीबीजामध्ये सोडणं या प्रक्रियेला आपण इक्सी म्हणतो म्हणजे काय इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन जसं तुम्ही आता इथं बघू शकता की बघा हा शुक्राणू आहे हा स्त्रीबीजामध्ये आता गेला तर चांगल्या दर्जेची गर्भ तयार होण्याची शक्यता वाढतो पण त्याच्या पुढची आता एक टेक टेक्निक आलं त्याला आपण इमसी म्हणतो त्याच्यामध्ये आपण काय करतो चपळताच नव्हे तर शुक्राणूंच्या दिसण्यावरती पण त्यांची निवड करून जातो थोडक्यात जर म्हणायचं झालं तर हे दोन शुक्राणू आहेत ते चपळतेवर त्यांची निवड करण्यात आलेली होती पण जेव्हा आपण एमसी टेक्निक म्हणजे जेव्हा आपण सहा हजार पट त्या शुक्राणूंना वाढवलं तेव्हा एका शुक्राणूमध्ये ही पाण्याची पोकळी नेसली आणि हा ॲबनॉर्मल नॉर्मल घोषित केला गेला त्यामुळं हा ॲबनॉर्मल नॉर्मल आणि हा चांगला शुक्राणू आपण काय केला की स्त्रीबीजामध्ये सोडलं म्हणजे चांगल्यात चांगला आपल्याला गर्भ तयार होण्याची शक्यता वाढली बरं त्याचबरोबर कधी आपण बघतो की काही पुरुषांमध्ये स्पर्म डीएनए फ्रॅगमेंटेशन जास्त असतं म्हणजे जसं तो शुक्राणू आपण सोडतो तसं त्याचे तुकडे होऊन गर्भात रूपांतर होण्याची क्षमता कमी होती पण त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम आहे का नाही ह्याच्यासाठी तो शुक्राणू वापरता येत नव्हता मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण एम ए सी एस म्हणतो म्हणजे मन काय मॅग्नेटिक असिस्टेड सेल सॉर्टिंग ज्याच्यामध्ये आपण काय करतो मॅग्नेटिक छोटेसे हे चुंबक असतात ते आपण शुक्राणूंच्या ह्याच्यात सोडतो आणि जे कडेला हे चिटकून राहतात ते ते ॲबनॉर्मल म्हणतो आणि हे जे खाली कलेक्ट होतात ते चांगले हो। शुक्राणू आहेत असं आपण आ, हे घेतो आणि मग हे शुक्राणू आपण हाय स्पर्म डी एन ए फ्रॅगमेंटेशनमध्ये वापरून जातो त्याचबरोबर अजून एक टेक्निक आहे की चप्पल शुक्राणू नेहमी तिरपे पुढं जातात तर आपण इथं जर बघितलं तर ह्याला आपण मायक्रोफ्लुईडिक्स म्हणतो तर हे सरळ जाणारे शुक्राणू आहेत ते नॉर्मल आहेत आणि तिरके जाणारे आहेत ते चांगले आहेत आणि ते आपण काय करतो की तिरपे जाणारे शुक्राणू घेऊन त्याच्यानं आपण गर्भ तयार करायचं प्रयास करतो धन्यवाद